कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आलंय. मुंबईत बोंबईंच्या पोस्टरला काळं फासलंय. कर्नाटक टुरिझमच्या पोस्टरवर बोंबईंचा फोटो होता आणि त्या पोस्टरला काळं फासून बोंबईंचा निषेध नोंदवण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंबईंच्या बडबडी विरोधात राज्यभरात तीव्र प्रतिसाद उमटलेत. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कर्नाटकच्या बसेसवर जय महाराष्ट्राचा नारा लिहिला. तसंच कर्नाटकच्या बसेसना महाराष्ट्रात येऊ देऊ नये अशी मागणीही ठाकरे गटानं केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटक सरकारनेही महाराष्ट्रात सुरू असलेली बस सेवा बंद केली आहे. सीमा भागातील गावांबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृतीतून उत्तर दिले. सीमा भागातील 865 गावांमधील संस्था आणि संघटनांना बळ देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. या संस्थांना मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून 10 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. सांगली जिल्ह्यातील जत तालुका पाणी संघर्ष समितीनं महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम दिलाय. 8 दिवसाच्या आज जत तालुक्यात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी यावं आणि पाण्याबाबत निर्णय घ्यावा. आम्हाला पाणी द्या अन्यथा आम्ही कर्नाटकात नक्की जाणार असा इशारा दुष्काळग्रस्तांनी दिलाय. दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली आहे. आपण गुवाहाटीला जाणार नसल्याचं पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री आणि आमदार कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला आज जाणार आहेत. मात्र जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्यानं आपण गुवाहाटीला जाणार नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलंय. कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष AY पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर दिसले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. माजी आमदार KP पाटील आणि AY पाटील यांच्यातील वाद सर्वश्रुते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वेळोवेळी अपमान झाल्याची भूमिका पाटील यांनी बोलून दाखवली होती. कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंचगंगा नदीची पूजा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री दीपक केसरकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक आणि आमदार उपस्थित होते. धाराशिवमध्ये स्वतंत्र मराठवाडा राज्य संवाद परिषदेला मोठा विरोध झाला. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाविरोधात आंदोलन केलं तर परवानगी नाकारल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी जिल्हा परिषद आवारातच संवाद कार्यक्रम घेतला. त्यामुळे मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या अंगावर जाऊन जाण्याचा प्रयत्न केला. वादग्रस्त वक्तव्य करणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यात त्यांनी विद्युत कर्मचाऱ्याला फोन करून रट्टे देण्याची भाषा केली. हिंगोली जिल्ह्यात कृषी पंपांच्या थकीत बिलासाठी महावितरण वीज तोडणी करतय. औंढ नागनाथ तालुक्यातील कुंडकर पिंपरीमधील शेतकऱ्यांची वीज तोडण्यात आली होती आणि त्यानंतरचा त्यांचा हा व्हिडिओ समोर आलाय. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी हंसराज अहिर यांची यापदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे विदर्भाच्या वाट्याला आणखी एक महत्वाचं पद आलंय. हंसराज अहिर यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री पद सांभाळलेलं आहे. त्यांनी कोळसा घोटाळा समोर आणला होता आणि त्यामुळेच UPA सरकार अडचणीत आलं होतं. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे